शिवसत्तावर राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातून शिवसैनिक जे आहेत ते घोषणाबाजी करत पोहोचताना दिसतात। आपण माझ्या मागचा जो सगळा क्राउड जो बघतो आहोत तो सगळा सेना भवन परिसरातला आहे। आता माझ्याबरोबर जे सगळे शिवसैनिक उभे आहेत ते जळगाव जिल्ह्यातून आलेले आहेत आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक जे आहेत ते या शिवतीर्थावर आलेले आहेत। नक्की काय भावना आहेत, काय नक्की भूमिका घेऊन आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की मला सांगा। आज शिवसेनेचा दसरा मेळावा हा एक वेगळा आणि ऐतिहासिक टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे, काय भावना आहेत, काय अपेक्षा आहेत? अपेक्षा उद्धव साहेबांकडून आज या महाराष्ट्राला शिवसैनिकांसह अख्ख्या जगाला संबोधित केलं जाणार आहे। साहेबांकडून अपेक्षा काय, अपेक्षांची पूर्ती साहेबांनी आमची केलेली आहे आणि ज्यांची अपेक्षांची पूर्ती जास्तीची झाली ते आज आम्हाला सोडून गेलेले आहेत। परंतु दोन गट झालेले आहेत, तुमच्याकडे जे आत्ता जी परिस्थिती बघतो आहे फक्त विरोधातल्या घोषणा दिसत आहेत, तर एकंदरीतच दोन जे विरोधी गट आहेत आणि किंवा आणि दोन्ही बाळासाहेबांचं नाव वापरत आहेत, तर कसं बघताय याच्याकडे? बाळासाहेबांचं नाव वापरताय म्हणजे ते जबरदस्ती बाळासाहेबांचं नाव वापरताय, त्यांनी स्वतःच्या नावावर उभं राहून मतं मिळवून दाखवावी किंवा लोक जमा करून दाखवावी। दोन बाप असतात का तुमचे शिवसैनिक म्हणून? काय बघ, शिवसैनिक म्हणून आमचे बाळासाहेब ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे ना, आम्ही तीच मानतो। आमचा शेवटचा श्वास जरी सुटला शिवसेनेमध्ये तरी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडू शकत नाही। शेवटचा श्वास जरी सुटला तर आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, काय भावना आहे? भावना आज आहे की आज इथल्या घटनाला आम्ही दम्मीमध्ये घालल्याशिवाय हा बाळासाहेबांचा शिवसैनिक राहणार नाही। आमच्या भावना आहेत, यांनी कितीही केलं यांना वाढवलं, यांनी जी गद्दारी केली या गद्दाऱ्याला या जमिनीत काढण्याशिवाय हा बाळासाहेबांचा शिवसैनिक, मी 70 वर्षाचा शिवसैनिक तुम्हाला आजही शेलार बाबासारखा या शिवतीर्थावर आलो आहे ते यांना गाडण्यासाठी झालो आहे। 70 वर्षाचे शिवसैनिक आहेत हे आपल्याशी बोलताना दिसत आहेत आणि एकंदरीत ज्या भावना आहेत त्या एकच राग आणि रोष जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत। आणि परंतु आता जो दसरा मेळावा आहे त्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात ते पाहावं लागणार आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24